रोहित पाटलांच्या उमेदवारीनंतर आबा कुटुंब भाऊक। सांगलीच्या तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघातून यंदा माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। आबांचे वारसदार म्हणून रोहित पाटील यांच्याकडे पाहिलं जाते। रोहित पाटलांच्या उमेदवारीनंतर आबा कुटुंबीय भाऊक झाले असून आबांच्या पश्चात रोहित पाटील हे विधानसभा निवडणूक लढणार असल्यानं आबा कुटुंब हे आबांच्या आठवणीनं गहिवरून गेलं आहे। रोहितला उमेदवार मिळाले त्याचा आनंद आहे। आणि रोहित आमचंही आता इथनं पुढं उद्या अर्ज भरायचं 24 तारखेला, तिथनं आमचा प्रचार चालू आहे। दरवर्षी तुमचा प्रतिस्पर्धी तोच उमेदवार असतो, त्यांच्या घरचेच असतात, आत्ता पण तेच आहेत, म्हणजे काय वाटतंय आपल्याला यावेळी निवडून कोण येईल? रोहितच येणार निवडून। त्याचं काम पाहिलं तर चांगला आहे, स्वभाव चांगला आहे, माणसातून मिळणं मिसळणं बोलणं सगळ्याशी, आपल्या ज्येष्ठाशी ज्येष्ठ दिसलं तर पाया पडणं, ते काय सांगायला लागत ना, परंपरे ती चालू आहे आणि त्याच्या कष्टानं त्याला ते फळ चांगलं मिळालं। ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनेपासून तो पक्ष वाढवण्यासाठी आबांच्या परिणी माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी काम करून हा पक्ष वाढवला, त्याच पक्षाची तेवढ्याच कष्टानं काम करणाऱ्या रोहित दादांना उमेदवारी मिळाल्यानंतर मला आणि सर्वांनाच आम्हाला खूप मोठा आनंद झाला आहे। प्रतिस्पर्धी तोच आहे, गेल्या वेळी होता आत्तापर्यंत ते तुम्ही अनुभवत आहे, त्या प्रतिस्पर्धीकडे आता कसं बघताय? कारण अगोदर वहिनी होत्या, आबा होता, आता हा रोहित आहे, त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं? आबा असल्यापासून विरोधात कोण आहे याचा विचार न करता आपण आपलं काम करत राहायचं, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचायचं ही आबांची सवय असल्यामुळे, तीच रोहित दादांचा स्वभाव असल्यामुळं विरोधक कोण आहे याचा विचार न करता त्यांचं काम इलेक्शन पूर्ण न करता ते अहोरात्र 5 वर्ष करतायत, त्यामुळं विरोधक कोण आहे याचा फारसा मला काय वाटत नाही फरक पडेल। प्रचाराची रणनीती कशी असणार आहे आपली? रणनीती ठरवणारे आबांच्या काळापासूनची खूप लोक आहेत। आपण आपलं केलेलं काम आणि अपेक्षित असलेलं काम लोकांना सांगायचं, यापेक्षा काय वेगळा प्रचार करत नाही, कारण 5 वर्ष रोजच प्रचार सुरू असतो आहे, फक्त इलेक्शनच्या काळात आबा कुटुंबी रस्त्यावर येत नाहीत। काय वाटतंय आपल्याला विजयी? आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय, लोकांच्या मनात हृदयात जेवढे आबा होते तेवढेच रोहितदादा आहेत, त्यामुळं निकालाची चिंता नाही। रोहितदादा विजयी होतील असं वाटतं? प्रचंड मताने विजयी होतील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।